नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत। आज आम्ही भुईमुगाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। बघितलं जाता जाता आमच्या मित्रांनी इकडे जाऊन म्हटलं बघूया भुईमुगाची शेंगा तरी खाऊन जाऊया म्हणून आम्ही आलो होतो। मग त्यांना बघितलं तर त्यांनी आता रोजगारांची तर सुट्टी झाल्या तर अगोदर बघितलं ते रोजगारांच्याकडून शेंगा तोडायचं तोडणी काम चालू होतं। तुम्ही बघताय तोडणी चालू आहे, इकडे डाळ बघा हे तोडून आता ठेवलेलंच आहे तिने। बऱ्यापैकी हा प्लॉट अजून निम्म्याच्या वरती प्लॉट अजून आहे। आज नाही म्हटलं तरी एक दिवसात एक 7 ते 8 बायका रोजगारी होतीच तोडायला, तरी पण अजून रान काय उरकलं नाही, अजून भरपूर आहे। मग जाता जाता म्हटलं एक ह्यांना एक झलक देऊ आपण। झलक म्हटल्यानंतर कोणती झलक ते पण विचारत पडले, असं काय झलक आहे? अहो म्हटलं एक देशी जुगाड तुम्हाला करून दाखवतो आम्ही। अगदी 3 साहित्य मला द्या म्हटलं, त्यांना म्हटलं एक 3 साहित्य द्या, टिकाव, खोरं, गम्यालं आणि एक पांढरं ठीक म्हणजे बारदाना असं असेल, ठीक आहे म्हटलं तुम्हाला देतो उपलब्ध करून, एक काटी वगैरे असेल तर द्या म्हटलं, ठीक आहे म्हटलं। मग आता काय जुगाड? तर तुम्हाला म्हटलं एक 7 रोजगारी जेवढं तुम्हाला भुईमुग तोडून देतात त्याच्यापेक्षा दुपटीनं तुम्हाला शेंगा तोडून देणार आम्ही। तर कसं काय, एकच व्यक्ती, फक्त एकच व्यक्ती तोडून देणार, अहो ते कसं काय बघा। तर तुम्ही आता पुढील व्हिडिओमध्ये बघालच लाईव्हमध्ये बघा। आता मी काय करतो बघा, माझ्याकडे साहित्य आहे, एक खोर आहे, इथं पांढरे ठीक आहे, एक घामेल आहे आणि एक काटी आहे, एवढेच वस्तू आहेत माझ्याकडं। मग मी काय करणार सुरुवातीला एक खड्डा खाणार, तर आम्ही आता खड्डा खाणायला येतो। बघा तुम्ही माझ्याकडं हवाय, आपण आता खड्डा खाणायला सुरुवात करूया। आता खड्डा किती खाणायचा आहे? तर तुम्ही लहानपणी इटू दांडू खेळला आहे का नाही? इटू दांडू खेळला असालच। आता आमच्या इकडे इटू दांडूच म्हणते ती, आडवी इटी ठेवायची आणि कोलायचं असं झालं हे असं, ह्या पद्धतीनंच खड्डा एक खांदायचा। आता हे बघा हे असं आम्ही खांदलं, 1 फूट जास्त नाही, 1 फूट लांबी। आता ही लांबी केल्यानंतर 1 फूट आम्ही खांदलं आणि तो थोडंसं आडवं पण एक 1/2 पाऊण फूट असलं तरी चालतंय, म्हणजे जेणेकरून ती हे ठीक आहे ना पांढरं हिथं असं व्यवस्थित बसलं पाहिजे। बघा आणि हे काय रानातच करायचं आहे, बाहेर नाही कुठं, कारण रानात माती ही मऊ असते, खड्डा खांदायला पण ताप नाही येत। आता ही आडवी काठी, मला काठी द्या, हे पहा ही काठी बरोबर इथं बसली का, अशी आडवी काठी बसवायची, इकडं पण टेकलं पाहिजे इकडं पण टेकलं पाहिजे। नंतर काय करायचं, ही आता शेंगा, शेंगा साठवण्यासाठी ही बारदान हातरून घ्यायचं असं, हो काठीच्या पाठीमागं गेलं तरी चालते। नाही हो काय ही अशा पद्धतीने ठेवायचं। नंतर काय करायचं, तुमच्याकडे जे काय उपलब्ध असेल गोल भांडं तरी चालतं, आता हे माझ्याकडे प्लॅस्टिक आहे जेणेकरून तुम्हाला जरी लोखंड मिळालं लोखंडाची पाटी तरी चालू शकते, हे असं त्याच्यावर पालतं घालायचं जेणेकरून काठीवर पण टेकलं पाहिजे पाठीमागं पण टेकलं पाहिजे। आता आतमध्ये जागा आहे, भरपूर आहे आतमध्ये जागा, त्या पद्धतीनं ॲडजस्ट करायचं। मला काय करायचं, हे जेव बसायचं, बसून काय करायचं आहे, अहो डाळा आणा, 4 डाळा आणा, हां आपल्या मुठीत बसेल तेवढे डाळ घ्यायचे। तर हे डाळा घेतला का मी, हवा नुसतं मारत राहायचं, 1-2-3 जर मारलं ह्याच्यावर बारीक सारीक फक्त राहणार, जास्त नाही, मोठ्या शेंगा निघून जाणार। घेताना डाळ व्यवस्थित जुळवून घेतलं ना पडदेशी होते काम, हो का बघा काय राहिलं का याच्यावर, कायच नाही। आता तुम्ही तोडताना जी क्रिया करताय त्याला भरपूर वेळ जातो, कायच कवळे दाणे पण येतात त्यात। मग ह्याच्यावर बघा आपण बघा काय राहिलं का याला, बघा तुम्ही प्रत्यक्षात बघतायच तुम्ही झालं। हे जर दिवसभर एकटा करत राहिलो तर 14 रोजगाऱ्यांचं काम करून मी हे काम होईल। बघा पट 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 पट, आता सध्या इकडं तिकडं बघण्यापेक्षा देवाचंच नामस्मरण करत बसला
तरी पटदिशी होऊन जाईल. बघा, ह्यालाच म्हणतात देशी झुगाड, अर्थात झलक. हे तुम्हाला झलक दाखवते मी. बघा किती लवकरात लवकर होते. बघा हे तुम्ही बघतच आहे, आपल्या हातात या मोठीच बसेल एवढंच ते घ्यायचं. आणि आपटायला पण आज काय धुणं आपटायचं नाही, धुणं आपल्याला धुवायचं नाही. ती काय सहज वारी जरी मारलं तरी निघून पडते ती शेंगा. सहज वारी जरी मारलं तरी नुसतं आपटायचं आहे आपल्याला, दुसरं काय नाही. बघा ह्या अगदी व्यवस्थित निघते, अगदी लहानच कुठंतरी हे जे जातात, नाहीतर नाही मग पूर्ण शेंगा ती तयार झालेले का ना निघतात ते. बघा आता म्हणजे हे थोडं राहिले, तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडंच हे करणार आहे. बघा आता हो कंटाळा आला तर थोडंसं असं करायचं, त्याला काय प्लॅस्टिकसुद्धा घेतलेलं आहे मी. हां द्या. हां बा झालं द्या इकडं, आता आपल्याकडे एवढा वेळ नाही. हां व्हिडिओ बनवायचा आहे छोटासा, तुम्हाला पण शेअर करायचा आहे. तुम्हाला पण आवडल्यास नक्की शेअर करा. आणि बघा काय राहिलं का, बघा काय सुद्धा नाही राहत, हातात बसेल तेवढंच घ्यायचं आहे. आता बघा उठायचं आहे आपण, उठल्यानंतर ही पाटी साईडला ठेवायची, ही काठी काढायची. काठी काढली आता हे शेंगा बघा, मी थोडं डाळ घेतलं होतं. हवा बघा शेंगा अगदी व्यवस्थित शेंगा निघाले. ह्या शेंगा न्यायच्या आणि उन्हाला ठेवायच्या, वारं सुटलं की उपनून घ्यायचं, माती निघून जाते, कचरा निघून जातो, एकदम स्वच्छ. कसं काय वाटलं आहे ना, अशी एकदम जुगाड, देशी जुगाड म्हणते त्याला. काय रोजगारी लागत नाही ती, काय लागत नाही काय नाही, झटके पट. मग आता उद्यापासून तुम्ही काय करणार, करणार का? आता मी जे ट्राय केले ते तुम्ही त्या पद्धतीने बघा, तिघ चौघ जरी बसला तरी होऊन जाते. एका दिवसात हा प्लॉट ना आहो तुमचं. हे आता किती क्षेत्र आहे, 20 गुंठे 20 गुंठ्याला किती झालं आतापर्यंत? 6-7 बायका तेवढं झाले पण. म्हणजे आता मला 30% पण झालं नाही. 30% पण नाही, उद्या 70% काम तुमचं होणार. 70% काम होणार. आम्हाला सांगा आणि झाल्यानंतर आम्हाला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि कसा नाही, झुगाड कसं वाटलं हे पण आम्हाला सांगा आणि इतरांना पण सांगा. खरोखरच फायद्याचं काम आहे, अगदी देशी जुगाड सहज आहे. एक खड्डा वेळ पण वाचतोय. हां वेळ पण वाचतोय आणि तुमचा वेळ पण भरपूर वेळ वाचतोय. रोजगार द्यायचं पैसेसुद्धा वाचतात तुमचं. आणि बसून बसून घरगुती जरी केलं, आता काय मुलांना सुट्ट्या सगळी येऊन जरी करत बसला तरी होऊन जाण्यासारखं आहे. हं होण्यासारखं आहे, एवढं काय अडचणीचं काम नाही. ठीक आहे, तर अशा तऱ्हेने बघा देशी जुगाड तुम्ही आत्ता बघितलंच, माझ्याकडं प्रत्यक्ष मी करून दाखवलेलंच आहे तुम्हाला. ह्याप्रमाणे जर केलं तर खरोखर वेळही बचत होईल, पैसाही बचत होईल आणि लवकरात लवकर प्लॉट्स देखील संपण्याचा आशा आहेच. तर ह्याप्रमाणे तुम्ही करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.